आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारत सरकारचे मंत्री आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा जन्मोत्सव आपण सगळे साजरा करतो, ते लोकनेते कपिल पाटील जी, कल्याणचे लोकप्रिय आमदार गणपत शेत गायकवाड, भोकरदनचे लोकप्रिय आमदार युवा नेते संतोष पाटील दानवे, आमचे मित्र योगेश जी या ठिकाणी उपस्थित, या आयोजन समितीचे सर्व सदस्य, भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या कार्यक्रमाला मी उद्या येणार होतो, पण उद्या मला अचानक नागपूरचा कार्यक्रम आल्यामुळे मी आज आलो, त्यामुळे मागच्या वर्षीसारखा विशालकाय केक मला पाहायलाही मिळणार नाही आणि खायलाही मिळणार नाही. पण मला असं वाटतं की कपिल पाटील साहेबांवर प्रचंड प्रेम या जिल्ह्यातल्या लोकांचं आहे आणि त्यामुळे त्यांचा जन्मोत्सव हा एक लोकोत्सवासारखा या ठिकाणी साजरा होतो. मोठ्या प्रमाणात पुरुष, महिला, बालक सगळे या सोहळ्यामध्ये सम्मिलित होतात आणि याचं कारण आहे की कपिल पाटलांचा वैयक्तिक परिवार तर मोठा आहेच, पण संपूर्ण मतदारसंघ हा त्यांचा परिवार आहे आणि आता संपूर्ण ठाणे जिल्हा हा देखील त्यांचा परिवार आहे, त्यामुळे या सगळ्या परिवाराला सोबत घेऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. आणि उद्या तर मला असं वाटतं की बक्षिसांची जी रेलचेल या ठिकाणी आहे, कपिलजी या गाडीच्या ड्रॉमध्ये आम्हालाही सम्मिलित होता येत असेल तर आमचाही विचार करा, नाही तर आम्ही आपली मोटरसायकल घेऊन जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटतं की हे जे आकर्षण आहे हे खरोखर अत्यंत मोठं आहे. आज ज्या प्रकारे कपिलजींनी एक खासदार म्हणून, एक मंत्री म्हणून, एक लोकनेता म्हणून एक आपल्या कामाची छाप, एक आपल्या कामाचा ठसा हा या ठिकाणी उमटवला आणि माननीय मोदीजींनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये आपल्या कपिल पाटलांना या भागातनं मंत्री म्हणून घेतलं, हा देखील आपल्या सगळ्यांचा एक फार मोठा सन्मान आहे. आणि म्हणून मी जास्त लांब भाषण देणार नाही, कारण माझे जे मित्र पीचवर उभे आहेत ते विचार करत असतील की कधी बॉल टाकू आणि कधी बॅट लावू, त्यामुळे त्यांना जास्त वेळ या ठिकाणी तंगत न ठेवता आपल्या सगळ्यांच्या वतीनं ॲडव्हान्समध्ये, एक दिवस ॲडव्हान्समध्ये कपिलजींना मी जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर सगळं दिलंच आहे, पण जो लोकसेवेचा आशीर्वाद ईश्वराने त्यांना दिलाय तो आजन्म आशीर्वाद त्यांच्याच पाठीशी राहावा अशा प्रकारची ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना अनंत अनंत शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमात मला यावर्षी एक दिवस आधी येता आलं, पुढच्या वर्षी 5 तारखेलाच मी या ठिकाणी येईल. आताच ॲडव्हान्स बुकिंग माझं करून टाकतो आहे आणि त्यावेळेस मात्र ड्रॉमध्ये सहभागी मला करून घ्या एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.